पहा आज आपण टेक हे वर्ब घेऊन इंग्रजी वाक्य तयार करणार आहोत. टेक, टूक, टेकन, टेक्स, टेकिंग हे काय आहेत? क्रियापदाची रूपे आहेत. आता वाक्य वाचूयात. मी फोटो काढतो, मी फोटो काढलो, मी फोटो काढेन. प्रत्येक वाक्य वाचल्यानंतर थोडा विचार करा की वाक्य कोणत्या काळातील आहे. पाहायचं मी फोटो काढतो या वाक्यामध्ये मी करता आहे आणि काढतो हे क्रियापद आहे. इंग्रजी वाक्यात करता, क्रियापद, कर्म असं घेऊन इंग्रजी वाक्य तयार करायचं आहे. आता एक नंबरला मी, मी म्हणजे आय, आणि यानंतर काय घ्यायचं आहे? काढतो घ्यायचं आहे. काढतो म्हणजे हे वाक्य साध्या वर्तमान काळातील आहे. इंग्रजीमध्ये म्हणतात त्याला सिंपल प्रेझेंट टेन्स. पण कसं ओळखायचं? साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे हे कशावरून आपल्याला समजणार आहे? तर क्रियापदाचे शेवटचे अक्षर काय आहे पहा. क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर त, ता, ती, ते, तो, तात यापैकी एक अक्षर जर असेल, म्हणजे तर एक अक्षर आहे बघा तो, एक अक्षर जर असेल तर साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे समजून घ्यायचं. सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये क्रियापदाचे पहिले रूप वापरतात आणि मूळ क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लावतात. हे दोन क्रियापदे येतात. आता मी या कर्त्यासाठी क्रियापदाचे पहिले रूप आय, वी, यू, यू, दे यांच्यासाठी क्रियापदाचे पहिले रूप ही, शी, इट. एक मुलगा असेल, मुलगी असेल, प्रत्येक एकवचनी करता असेल त्या सगळ्यांना मूळ क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागतो. केव्हा? साध्या वर्तमान काळामध्ये, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. आता मी ला आय आणि एक नंबरचं घेतल्यानंतर इंग्रजी वाक्यात सगळ्यात शेवटचा शब्द दो नंबरला येणार आहे. तिथे काढतो येणार आहे. एक नंबर डायरेक्ट शेवटचा नंबर. काढतोला टेक घ्यायचे. टी ए के ई टेक. आय टेक फोटोज. टी एच ओ टी ओ यस फोटोज. आय टेक फोटोज. टेक म्हणजे काढणे. टी ए के ई टेक हे क्रियापदाचे पहिले रूप आहे. आय टेक फोटोज. मी फोटो काढलो. काढण्याची क्रिया झाली. क्रिया झाली म्हणजे भूतकाळातील वाक्य आहे. हे वाक्य साध्या भूतकाळातील आहे. मग कशावर ओळखायचं? क्रियापद काय आहे? काढलो. क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर ल, ला, ली, ले, लो यापैकी एक अक्षर जर असेल साध्या भूतकाळातील वाक्य आहे समजून घ्यायचं. साध्या भूतकाळाला इंग्रजीमध्ये सिंपल पास्ट टेन्स म्हणतात. हे साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य आहे. जर होकारार्थी वाक्य असेल क्रियापदाचे दुसरे रूप. होकारार्थी वाक्यासाठी, साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारार्थी वाक्यासाठी डिड हे सहकारी क्रियापद येतो आणि क्रियापदाचे पहिले रूप येतो. पण होकारार्थी वाक्यासाठी क्रियापदाचे दुसरे रूप. मी ला आय एक नंबरला करता घ्यायचा. त्यानंतर डायरेक्ट शेवटचा शब्द काढलोला टूक. टी डबल ओ के टूक. आय टूक फोटोज किंवा फोटो. पी एच ओ टी ओ फोटो. आय टूक फोटो. मी फोटो काढेन. मी जाईन, मी येईन, काढेन हे शब्द भविष्य काळातील. मी फोटो काढेन हे वाक्य साध्या भविष्य काळातील आहे. साध्या भविष्य काळाला इंग्रजीमध्ये सिंपल फ्युचर टेन्स म्हणतात. आता एक नंबरला करता मी ला आय. पण भविष्य काळामध्ये एक सहकारी क्रियापद वापरतात. साध्या भविष्य काळातील असेल, पूर्ण भविष्य काळातील असेल, चालू असेल, भविष्य काळातील वाक्य जर असेल दोन नंबरला विल येणारच. विल शाल किंवा विल. विल घेतलेलं आहे हे भविष्य काळासाठी सहकारी क्रियापद. आय विल. विल आलं क्रियापदाचे पहिले रूप. आय विल टेक. टी ए के ई टेक. आय विल टेक अ फोटो. पी एच ओ टी ओ फोटो किंवा आय विल टेक फोटोज. आय टेक फोटोज. आय टूक फोटोज किंवा फोटो. आय विल टेक अ फोटो. आय टूक अ फोटो.
मी फोटो काढणार आहे, याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात बघा, आय एम गोईंग, GOING गोईंग, आय एम गोईंग टू टेक, TAKE टेक अ फोटो, PHOTO फोटो, आय एम गोईंग टू टेक अ फोटो. मी फोटो काढला आहे, मी फोटो काढले आहेत, म्हणजे इथं एक फोटो काढलेला आहे, इथं भरपूर काढले आहेत. पण हे वाक्य कोणत्या काळातील आहे? आहे हे वर्तमान काळातील सहकारी क्रियापद आहे. आहे म्हणलं की वर्तमान काळ, पण कोणत्या वर्तमान काळातील आहे? तर हे आहे पूर्ण वर्तमान काळातील, पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे. मी फोटो काढला, काढण्याची क्रिया संपली, काढला क्रिया संपलेली आहे. क्रिया संपल्यानंतर जर आहे असेल, ल ला ली ले लो यानंतर जर आहे असेल, पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे, समजून घ्यायचं. प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे तिसरे रूप वापरतात. पण हॅव या सहकारी क्रियापदानंतर, हॅव नंतर, हॅज नंतर क्रियापदाचे तिसरे रूप येतो. आता मी एक नंबरला कर्ता घ्यायचा, मी ला आय, एक नंबर घेतला की डायरेक्ट शेवटचा शब्द घ्यायचा. आहेला इथं हॅव घ्यायचा आहे, एच ए व्ही हॅव, हे सहकारी क्रियापद पूर्ण वर्तमान काळामध्ये वापरतात. पूर्ण वर्तमान काळामध्ये अनेकवचनी कर्त्यासाठी. आता मी, आम्ही, तू, तुम्ही, ते या कर्त्यांसाठी ह्या हे सहकारी क्रियापद. तो, ती, ते आणि एकवचनी कर्ता म्हणजे महेश, दिनेश, श्राव्या हे एकवचनी कर्ता, यांच्यासाठी हॅज वापरतात. इथं आहेसाठी ह्याव आलेला आहे, आय हॅव, आणि काढला ह्याव आलं तर क्रियापदाचे तिसरे रूप टेकन, TAKEN टेकन. बघा इथं क्रियापदाचे तिसरे रूप, ह्याव नंतर क्रियापदाचे तिसरे रूप. आय हॅव टेकन अ फोटो, एक फोटो काढलेला आहे, अ फोटो, PHOTO फोटो. आय हॅव टेकन अ फोटो ह्याव आलेलं आहे आणि क्रियापदाचे तिसरे रूप आलेलं आहे, म्हणजे हे वाक्य पूर्ण वर्तमान काळातील आहे. मी फोटो काढले आहेत हे वाक्य देखील पूर्ण वर्तमान काळातील आहे, इथं सुद्धा हॅव आणि क्रियापदाचे तिसरे रूप. एक नंबरला मी, मीला आय, एक नंबर घेतल्यानंतर डायरेक्ट शेवटचा शब्द, आहेतला हॅव, एच ए व्ही हॅव, आय हॅव टेकन, काढलेला टेकन, TAKEN टेकन, आणि एक फोटो आहे तिथं. फोटो काढले आहेत, आय हॅव टेकन फोटोज, PHOTOS फोटोज. आय हॅव टेकन अ फोटो, आय हॅव टेकन फोटोज. मी फोटो काढत आहे, मी फोटो काढत होते, वाक्याच्या सगळ्यात शेवटी शब्द कोणता आहे पहा, आहे, आहे वर्तमान काळ, होते भूतकाळ, एवढं तरी लक्षात ठेवा तुम्ही. इथं पहा, मी हे करता आहे आणि इथं क्रियापद काय आहे, सहकारी क्रियापद आहे, आहे मूळ क्रियापद काढत, काढत त नंतर जर आहे असेल, चालू वर्तमान काळातील वाक्य आहे. मी फोटो काढत त नंतर होते तर चालू भूतकाळ. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. पहा, मी फोटो काढत आहे, मी फोटो काढत होते, या वाक्याच्या शेवटी काय आहे पहा, वाक्याच्या शेवटी आहे, आहे वर्तमान काळ, होते भूतकाळ. आहे म्हणलं की वर्तमान काळातील वाक्य आहे, होते म्हणलं की भूतकाळातील वाक्य आहे. पण साध्या वर्तमान काळातील आहे का पूर्ण वर्तमान काळातील आहे का चालू वर्तमान काळातील आहे, तर मी करता आहे आणि मूळ क्रियापद काय आहे, काढणे, काढत, काढत
तनंतर जर आहे असेल चालू वर्तमान काळ, तनंतर होते असेल चालू भूतकाळ, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स. मी फोटो काढत आहे, एक नंबरला काय येणार आहे, एक नंबरला करता, करता कोण आहे, मी, मीला आय. आणि त्या आहे साठी काय येणार आहे, या अगोदर आपण बघितलं आहे साठी हॅव आणि आहे साठी हॅज सांगितले. इथं आहे साठी एम येणार आहे. एम हे सहाय्यकारी क्रियापद केव्हा येते, चालू काळामध्ये. मी आता तुम्हाला शिकवत आहे, आय एम टीचिंग अँड यू आर लिस्निंग. आय एम, यू आर, म्हणजे चालू वर्तमान काळामध्ये एम, इज आणि आर ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात. आय या कर्त्यासाठी एम हे सहाय्यकारी क्रियापद, एम आलं तर मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागतो. इथं आय एम टेकिंग, टी ए के आय एन जी टेकिंग, टी ए के आय एन जी टेकिंग. पाहायचं टी ए के टेक मूळ क्रियापद आहे, टी ए के टेक आहे, पण इथं टेकिंग मध्ये ई चा लोप झालेला आहे, शेवटी ई जातो आणि आय एन जी प्रत्यय. क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर ई असेल त्याचा लोप होतो आणि त्याला आय एन जी प्रत्यय लागतो. आय एम टेकिंग फोटो, आय एम टेकिंग अ फोटो किंवा फोटोज, आय एम टेकिंग फोटोज, पी एच ओ टी ओ एस, फोटोज. मी फोटो काढत होते, त्यावेळी काढत होते, क्रिया चालू होती, तुम्हाला बोलवत होतास त्यावेळी मी काढत होते, म्हणजे क्रिया चालू होती. पास्ट कंटिन्युअस टेन्स, मीला आय, इथं होतेला वाज हे सहाय्यकारी क्रियापद येणार आहे. एकवचनी कर्त्यासाठी चालू भूतकाळामध्ये एकवचनी कर्त्यासाठी वाज हे सहाय्यकारी क्रियापद, अनेकवचनी क्रियासाठी वेर हे सहाय्यकारी क्रियापद. इथं आय मी साठी वाज येणार आहे, मी या कर्त्यासाठी वाज, आय वाज टेकिंग, वाज आलं तर मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय. एम, इज, आर, वाज, वेअर यानंतर मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागतो. आय वाज टेकिंग, टी ए के आय एन जी टेकिंग फोटोज, पी एच ओ टी ओ एस, फोटोज. पाहिजर एम आलं तर आय एन जी प्रत्यय, पुढे लक्षात ठेवा तुम्ही, वाज आलं तर आय एन जी प्रत्यय. चालू वर्तमान काळ, चालू भूतकाळ. मी फोटो काढतो, ती फोटो काढते, क्रियापदाचे शेवटचे अक्षर तो आहे, साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे. क्रियापदाचे शेवटचे अक्षर ते आहे, साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे. हे दोन्ही साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स पाहिजे, मीला आय, काढतोला टे, फोटोला अ फोटो, झालं. लक्षात घ्या, टी ए के टेक आलेला आहे, हे साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे आणि हे देखील साध्या वर्तमान काळातीलच आहे. पण फरक काय आहे पाहिजे, तिला शी, काढतेला टेक्स आलेला आहे. बघा इथं टेक, टेक्स म्हणजे एकवचनी करता, ही, शी, इट, मयुरी, दिनेश, माया, अशा एकवचनी कर्त्यासाठी मूळ क्रियापदाला एस किंवा ई एस प्रत्यय लागतो. इथं टे, के, टे, एस प्रत्यय लागलेला आहे. साध्या वर्तमान काळामध्ये एस किंवा ई एस प्रत्यय हे साध्या वर्तमान काळातच लागतो आणि एकवचनी कर्त्यासाठी. शी टेक्स अ फोटो, मी फोटो काढते का. तुम्ही नीट अगोदर मराठी वाक्य वाचा आणि समजून घ्या की कोणत्या काळातील आहे. मी फोटो काढते का, मी फोटो काढले का, क्रियापद काय आहे, मी हे काय आहे, मी करता आहे आणि क्रियापद काढते, काढणे हे मूळ क्रियापद आहे आणि क्रियापदाचे शेवटचे अक्षर ते आहे, म्हणजे साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे. साध्या वर्तमान काळातील आणि शेवटी का, म्हणजे हे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य. साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी डू आणि डज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात. डू आणि डज, डज हे एकवचनी कर्त्यासाठी. इथं मी या कर्त्यासाठी डू येणार आहे, ही, शी, इट यांना डज येणार आहे. मी फोटो काढते का, डू आय टेक अ फोटो, डू आय, डी ओ डू, डू आय टेक, टी ए के ई टेक, टेक अ फोटो, पी एच ओ टी ओ.
डू आय टेक अ फोटो, डू आलेला लक्षात ठेवा. साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी डू हे साहाय्यकारी क्रियापद. डू आय टेक अ फोटो, मी फोटो काढले, काढण्याची क्रिया झाली. ले ल ला ली ले ले साधा भूतकाळ, लक्षात घ्या. त ता ती ते ते साधा वर्तमान काळ. ल ला ली ले ले साधा भूतकाळ. साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे. साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य असेल डिड हे साहाय्यकारी क्रियापद वापरतात. साध्या वर्तमान काळामध्ये डू आणि डज, साध्या भूतकाळामध्ये डिड. इथे एक नंबरला डिड येणार आहे, प्रश्नार्थक वाक्य आहे. डिड आय टेक, टी ए के ई टेक, लक्षात घ्या. साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात होकारार्थी वाक्यासाठी, पण हे प्रश्नार्थक वाक्य आहे, डिड आलेलं आहे म्हणून क्रियापदाचे पहिले रूप. भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात, पण डिड आलं तर क्रियापदाचे पहिले रूप. नकारार्थी वाक्यासाठी आणि प्रश्नार्थक वाक्यासाठी क्रियापदाचे पहिले रूप डिड आलं तर. डिड आय टेक अ फोटो, डू आय टेक अ फोटो, डिड आय टेक अ फोटो.